हॅलो स्टुडंट्स, सेकंड युनिटमध्ये आपण बघितलं होतं कॉजेस आणि डिरेक्शन ऑफ डॅमेजेस. तर सेकंड युनिटमध्ये आपण शिकलो की कोणकोणत्या डॅमेजेस ॲक्च्युली बिल्डिंगमध्ये होतात, बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये होतात. तर आपलं हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण आता थर्ड युनिट कव्हर करणार आहोत. इथून पुढे तर थर्ड युनिट आहे आपलं मटेरियल्स फॉर मेंटेनन्स अँड रिपेअर्स. डॅमेजेस आपण बघितलेत, क्रॅक्स असतील, स्पॉलिंग असेल, लिकेज असेल, बरोबर. मग अशा पद्धतीचे जे काही आहेत किंवा स्ट्रेंथनिंग करायचे असेल आपल्याला, मग करोजन असेल, हे सगळे डॅमेजेस आपण स्टडी केले. तर हे सगळे डॅमेजेस आपल्याला जर रिपेअर करायचे असेल किंवा आपली बिल्डिंग मेंटेनन्समध्ये ठेवायची असेल, त्यासाठी कोणकोणते मटेरियल यूज केले जातात, ते मटेरियल्स आपण इंट्रोडक्शन आता ह्या थर्ड युनिटमध्ये स्टडी करणार आहोत, बघणार आहोत. तर खूप सिम्पल पद्धतीने आपण हे वेगवेगळे डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल कोणता आहे मार्केटमध्ये अवेलेबल आणि तो मटेरियल कोणत्या टाईप ऑफ डॅमेजसाठी यूज केला जातो, अशा पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत. तर सेकंड नंबर स्लाइड बघा. सिलेक्ट द रिलेव्हंट मटेरियल्स टू रिपेअर द गिव्हन टाईप ऑफ डॅमेजेस विथ जस्टिफिकेशन. तर तुम्हाला MCQ मध्ये आता डिप्लोमा स्टुडंटसाठी MCQs ला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती क्वेश्चन. तर तुम्हाला टाईप ऑफ डॅमेज दिलं जाईल, टाईप ऑफ डॅमेज मेन्शन केलेला असेल आणि टाईप ऑफ डॅमेज दिल्यानंतर खाली चार ऑप्शन्स दिलेले असतील. मग त्या चार ऑप्शन्समधून करेक्ट मटेरियल कोणतं आहे जे त्या टाईपचं डॅमेज रिपेअर करू शकेल हे तुम्हाला ओळखायचं. अशा पद्धतीचे तुम्हाला MCQs ह्या सेकंड थर्ड युनिटमध्ये विचारले जातील, थर्ड युनिटवरती, ठीक आहे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट युनिट आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी. बघूया सगळ्यात पहिलं टाईप ऑफ मटेरियल. पहिलं मटेरियल आहे सिमेंट किंवा सिमेंट प्लास्टर. तर ते यूज केले जाणार प्लास्टरिंग पर्पजसाठी. प्लास्टरिंग जर निघून गेलेली असेल आणि आपल्याला रिप्लास्टर करायचं असेल, बरोबर, भिंतींना, तर मग त्यावेळेस तुम्ही काय यूज करणार, सिमेंट किंवा सिमेंट प्लास्टर यूज करणार. पुढचं येतं लाईम किंवा लाईम प्लास्टर. लाईम किंवा लाईम प्लास्टर हे हेरिटेज बिल्डिंगसाठी वापरलं जातं. तर पहिलं प्लास्टर जे येतं सिमेंट सिमेंट प्लास्टर, महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या स्ट्रक्चरल बिल्डिंगसाठी यूज केलं गेलं जातं. दुसरं येतं लाईम किंवा लाईम प्लास्टर, हे हेरिटेज बिल्डिंगसाठी यूज केलं जातं. हेरिटेज बिल्डिंग म्हणजे ज्यांना ऐतिहासिक वारसा आहे, म्हणजे आपले वास्तुकिल्ले असतील किंवा दुसरे काही वास्तू असतील, अशांना रिपेअर करण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्यांचं पुनर्निर्माण करण्यासाठी लाईम प्लास्टरचा उपयोग होतो. पुढे येतं काँक्रीट ॲज अ रिपेअर मटेरियल. एखादा RCC मेंबर, बीम, स्लॅब, कॉलम, फुटिंग, असे RCC मेंबर जे आहेत ज्यांना आपल्याला त्यांचे क्रॅक फिल करायचे असतील किंवा जर एखादा काँक्रीट मास निघून आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रिपेअर करायचं आहे नवीन काँक्रीट भरून, मग त्यावेळेस तुम्ही काँक्रीट हे मटेरियल यूज करणार ॲज अ रिपेअर मटेरियल. पुढे येतं पॉलिमर. पॉलिमर हे एक मटेरियल यूज केलं जातं रिपेअरसाठी. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे पॉलिमर आहेत. त्यामध्ये येतं पहिलं पॉलियुरिथिन, हे लिकेजसाठी वापरलं जातं. लिकेज आपल्याला कंट्रोल ठेवायचं असेल तर मग पॉलियुरिथिनचा वापर केला जातो. पुढे येतं SBR, स्टिरीन ब्युटाडाईन रबर, याला म्हटलं जातं, लॉंग फॉर्म आहे. याला रिपेअर मॉर्टर्समध्ये यूज केलं जातं ह्या पॉलिमरला कोटिंग मटेरियल म्हणून, ठीक आहे. पुढचं आता ॲक्रेलिक पॉलिमर. आपल्याला जर वॉटरप्रूफिंग मटेरियल, बघा आपण वरती स्लॅबवरती जेव्हा जिथं पॅरेपेट आणि वरचा जो टेरेस आहे, टेरेसला आपण पॅरेपेट, टेरेस आणि पॅरेपेटचं जे जंक्शन आहे त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग करतात. किंवा आपल्या फ्लोअरला टाईल्सच्या ठिकाणी जिथं भिंत आहे, बरोबर, प्लिंथ लेवलला, त्या ठिकाणी सुद्धा वॉटरप्रूफिंगचा लेअर प्रोव्हाइड केला जातो. मग हे जे वॉटरप्रूफिंग आहे, वॉटरप्रूफिंग करतो आपण, त्याच्यासाठी कोणतं मटेरियल यूज केलं जातं, ॲक्रेलिक पॉलिमरचा लेअर दिला जातो. आणि लास्ट पॉलिमर येतं प्रीपॅक किंवा प्रीमिक्स्ड पॉलिमर. RCC मेंबरला आपल्याला जर रिपेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी हे पॉलिमर यूज केलं जातं, ठीक आहे. पुढचं येतं इपॉक्सी मॉर्टर. RCC मेंबर रिपेअर करण्यासाठी इपॉक्सी मॉर्टरचा यूज होतो. आता RCC मेंबरमध्ये महत्त्वाचं म्हणजे काय रिपेअर होणं करणार आपण, मेजर, मायनर, मायक्रो क्रॅक्स आपल्याला रिपेअर करायचे असतील, म्हणजे भरून काढायचे असतील. एखाद्या ठिकाणी जर मटेरियल लूज झालेलं आहे, सिमेंट काँक्रीट निघून आलेलं आहे, मग त्या ठिकाणी आपल्याला फिल करायचं असेल तर मग आपण इपॉक्सी मॉर्टरचा वापर करू शकतो.
पुढचे मटेरियल बघा, मायक्रो कॉन्क्रीट. ठीक आहे, आर सी सी मेंबरला आपल्याला रिपेअर करायचं असेल तर मायक्रो कॉन्क्रीटचा यूज होतो. मायक्रो कॉन्क्रीट ऑब्व्हियसली कुठे यूज होणार, ज्या ठिकाणी मायक्रो क्रॅक्स गेलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला जर रिपेअर करायचं असेल, किंवा थीन सेक्शन आहे जो आपल्याला रिपेअर करायचा आहे, ज्या ठिकाणी आपलं नॉर्मल कॉन्क्रीट एंटर होऊ शकत नाही, मग त्या ठिकाणी मायक्रो कॉन्क्रीटचा वापर आपण करू शकतो मटेरियल. पुढे येतं फायबर रॅप मेंबरची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे स्टील हे काय करतं, कॉन्क्रीटला स्ट्रेंथन करायचं काम करत असतं, कारण कॉन्क्रीट हे आपलं टेन्शनमध्ये वीक असतं. मग टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय करतो, कॉन्क्रीटमध्ये रेन्फोर्समेंट टाकतो, म्हणजे बार्स टाकतो, बरोबर. मग असे भरपूर फायबर्स आहेत, तुम्ही बघितलं असेल सिनियरचे प्रोजेक्ट्स, बी लेवलचे प्रोजेक्ट किंवा डिप्लोमा लेवलचे प्रोजेक्ट्स, ज्यामध्ये कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे फायबर्स ॲड केले जातात, बरोबर, पॉलिमर फायबर्स वगैरे ॲड केले जातात. मग त्याच टाईपचे हे फायबर त्यामध्ये काय होतात, ॲड होतात, जेणेकरून मेंबरची स्ट्रेंथ वाढते. मग मेंबर तुमचे कोणते असू शकतात, आर सी सी मेंबर, स्लॅब, बीम, कॉलम, अशा पद्धतीचे मेंबर्स तुमचे असू शकतात. ठीक आहे, पुढे येतं माइल्ड स्टील सेक्शन्स ॲज अ स्ट्रक्चरल स्टील. मग बघा, स्ट्रक्चरल स्टील म्हणून माइल्ड स्टील सेक्शनचा वापर होतो. माइल्ड स्टील सगळ्यांना माहिती आहे, 8 नंबरचा बार, 10 नंबरचा बार, 6 नंबरचा बार. ठीक आहे, 250 एफ ई 250 म्हणजे माइल्ड स्टील, बरोबर, ते स्ट्रक्चरल स्टील म्हणून वापर होतो. त्याचा जर ॲडिशनल रिक्वायरमेंट जर पडत असेल तर मग स्टील बारचा वापर होतो स्ट्रेंथनिंग करण्यासाठी. पुढे येतं सॅक्रिफिशियल ॲनोड्स. मग काही ॲनोड्स इन्सर्ट केले जातात जेणेकरून करोजन कंट्रोल करायचं काम सॅक्रिफिशियल ॲनोड्स करतात. पुढे करोजन इनहिबिटर्स. करोजन होऊ देत नाही असे काही मटेरियल्स आहेत, पावडर फॉर्ममध्ये, ग्लू फॉर्ममध्ये, बरोबर, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये अशा इनहिबिटर्स असतात जे काय करतात, करोजन कंट्रोल करायचं काम करतात. पुढे येतं शॉर्टक्रीट. सरफेस रिपेअर करायचं असेल तर शॉर्टक्रीटचा वापर केला जातो. शॉर्टक्रीट थोडक्यात म्हणजे आपल्याला जर खूप मोठा लार्ज सरफेस एखादी भिंत आहे, बरोबर, किंवा रिटेनिंग वॉल आहे, रिटेनिंग वॉलला इथं आर सी सी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण त्याला कॉन्क्रीटिंग करायचं आहे, मग शॉर्टक्रीट म्हणजे स्प्रे केलं जातं कॉन्क्रीट. कॉन्क्रीट डायरेक्टली स्प्रे केलं जातं आणि ती पूर्ण जे आहे वॉल ती काय केली जाते, पूर्ण कॉन्क्रीटने फिलअप केली जाते. या मेथडला म्हटलं जातं शॉर्टक्रीट. मग सरफेस रिपेअर करायचं असेल तर आपल्याला शॉर्टक्रीट वापरलं जातं. पुढे क्रॅक सिलंट. जे काही क्रॅक्स असतील, मेजर मायक्रो मायनर क्रॅक्स, तर ते फिल करण्यासाठी प्लास्टरचा वापर होतो. सॉरी, प्लास्टरमध्ये जे काही क्रॅक्स असतील ते फिल करण्यासाठी जे मटेरियल यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं क्रॅक सिलंट. ठीक आहे, पुढे आर सी सी मेंबर करण्यासाठी जी मेथड यूज केली जाते तिला म्हटलं जातं ग्राउटिंग. आणि ग्राउटिंग म्हणजेच थोडक्यात काय असतं, लिक्विड फॉर्ममध्ये कॉन्क्रीट असतं जे आपण काय करू शकतो, ग्राउटिंग करू शकतो, म्हणजे फ्लो करू शकतो, त्याला म्हटलं जातं ग्राउटिंग. ठीक आहे, पुढे येतं गनेटिंग. आता नावामध्येच दिलं आहे गनेटिंग म्हणजे काय. गनेटिंग म्हणजेच काय, थोडक्यात आपलं जसं ग्लू गन असते बघा, ग्लू गन काय करते, त्या गनमधून ग्लू बाहेर पडत असतो जेणेकरून आपल्याला जे काही सरफेस चिकटवायचं असेल, पेपर वगैरे काही अटॅच करायचं असेल तर आपण त्या गनचा वापर करतो. तशाच पद्धतीने गनेटिंग म्हणजे एक मेथड असते ज्याच्यामध्ये गन असते, त्या गनमध्ये लिक्विडचं कॉन्क्रीट भरलेलं असतं, लिक्विड फॉर्ममध्ये सिमेंट स्लरी असते, ती स्लरी काय केली जाते, सिमेंट स्लरी असते थोडक्यात, आणि ती सिमेंट स्लरी त्या गनने स्प्रे केली जाते ज्या ठिकाणी आपल्याला फिलिंग करायचं आहे कॉन्क्रीटनी किंवा सिमेंटनी. मग त्याच्या त्या ठिकाणी काय केली जाते, ती गननी तो क्रॅक असेल तो काय केला जातो, फिल केला जातो, किंवा ते सरफेस असेल तो फिल केला जातो. त्या मेथडला म्हणतात ग्राउट. मग आर सी सी मेंबर रिपेअर करण्यासाठी ग्राउट्स मटेरियल यूज केले जातात, सॉरी गनेटिंग मटेरियल यूज केले जातात. मग गनेटिंग ही जी मेथड आहे ती आर सी सी मेंबर आणि मेसनरी वॉल ह्या दोघांसाठी पण यूज केली जाते. पुढं येतं आय सी सी पी सिस्टीम. आय सी सी पी सिस्टीम म्हणजे इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. करोजनचं प्रोटेक्शन, आपल्या स्टील बार जो आहे त्याचं करोजनपासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते, ही सिस्टीम यूज केली जाते. ठीक आहे, पुढे येतं अँटी करोजन मटेरियल. अँटी करोजन मटेरियल म्हणजेच आपल्या मटेरियलचं, म्हणजे सिमेंट सॉरी रेन्फोर्समेंट बारचं करोजन होऊ नये म्हणून जे मटेरियल यूज केले जातात त्यांना म्हटलं जातं अँटी करोजन मटेरियल.
मग दोन टाईपचे अँटी करोजन मटेरियल आहे, एक तर रिमूव्हर म्हणून किंवा इनहिबिटर म्हणून. तर करोजन रिमूव्हर म्हणजे काय, जे ऑलरेडी करोजन झालेले आहेत ते जर आपल्याला रिमूव्ह करून टाकायचं असेल तर मग जे मटेरियल यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं करोजन रिमूव्हर. कारण जेव्हा आपलं बारचं जेव्हा करोजन होतं तेव्हा काय होतं, बार हे आयर्न म्हणजे लोखंडाचं असतं जवळपास, बरोबर. मग करोजन झाल्यानंतर त्याच्यातला जो आयर्न कंपाऊंड आहेत म्हणजे लोह जे आहे, लोहाचे छोटे छोटे फ्लेक्स तयार होतात बरोबर त्या बारच्या भोवती, आणि त्याला कसं कलर येतो, चॉकलेटी कलर असतो, आणि त्याची पावडर तयार, हात लावला की पावडर लागते आपल्या हाताला, म्हणजे ते काय असतात, लूज आयर्न कंपाऊंड असतात. मग हे जे आणि पोर स्ट्रक्चर तयार झालेलं असतं लो त्या सळ्यांचं, बरोबर. मग हे जे पोर स्ट्रक्चर आहे, लूज आयर्न कंपाऊंड आहेत, हे काय करतात मग हे करो रिमूव्हर, त्यांना सोल्युबल ॲडरन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करतात. मग ते कोणकोणते रिमूव्हर आहे बघा, रिमूव्हर म्हणून कोणकोणतं यूज केलं जातं, तीन मटेरियल आहे, टॅनिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड आणि व्हिनेगर. तर हे तीन लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याच्यावरती एम सी क्यू विचारलं जाऊ शकतं, विच ऑफ द फॉलोईंग इज करोजन रिमूव्हर. चार ऑप्शन्स देतील, त्यातलं एक करेक्ट असेल, मग टॅनिक ॲसिड असू शकतं किंवा मग फॉस्फोरिक किंवा व्हिनेगर, तेवढं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, ठीक आहे. तर स्लाईड्समध्ये जेवढं काही मटेरियल्स कवर झालेले आहेत याच्यावरतीच तुम्हाला एम सी क्यूज विचारले जातील, व्यवस्थित फक्त स्टडी करा, ठीक आहे. पुढे येतं करोजन इनहिबिटर्स. मग करोजन इनहिबिटर म्हणजेच काय, जे करोजनची प्रोसेस थांबवतात. रिमूव्हर काय करतात, करोजन प्रोसेस झाल्यानंतर जे करोजनमुळे जो इफेक्ट तयार झालेला आहे तो ते रिमूव्ह करतात, आणि करोजन इनहिबिटर काय करतात, करोजनची प्रोसेस थांबवतात. कशी थांबवतात ते, कारण करोजनला ऑक्सिजनची गरज लागते. मग जो ऑक्सिजन मिळणार आहे काँक्रीटला, तोच ऑक्सिजन काय करतात हे इनहिबिटर्स घेतात. मग हे यांनी ऑक्सिजन घेतल्यामुळे काँक्रीटला ऑक्सिजन मिळत नाही करोजन करण्यासाठी किंवा त्या स्टील बारला, आणि त्यामुळे त्याचं करोजन होत नाही किंवा ती जी प्रोसेस आहे ती एकदम स्लो होते, लवकर मग करोजन होऊ शकत नाही त्या आपल्या बारचं. मग असे इनहिबिटर कोणते आहेत बघा, कॅल्शियम नायट्राइट, कॅल्शियम आणि नायट्रेट, असे तीन आहेत इनहिबिटर्स, तर लक्षात असू द्या, कॅल्शियम नायट्राइट, कॅल्शियम आणि नायट्रेट हे तीन इनहिबिटर्स यूज केले जातात करोजन प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी. आणि हे जे सगळे जे मटेरियल्स आहेत अँटी करोजन मटेरियल, हे तीन फॉर्ममध्ये अवेलेबल असू शकतात, सरफेस पेनिट्रेटर म्हणजे स्प्रे फॉर्ममध्ये असतील, ॲडमिक्स्चर फॉर्ममध्ये अवेलेबल असतील किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये अवेलेबल असतील, अशा तीन फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. तर पुढे बघूया आपण आता पुढची स्लाईड, ॲडेझिव्ह मटेरियल. ॲडेझिव्ह मटेरियल सगळ्यांना माहिती आहे, आपण मागेच सेकंड युनिटमध्ये स्टडी केलं होतं, पुल आउट टेस्टमध्ये आपण एक ॲडेझिव्ह मटेरियल बघितलं होतं, इपॉक्सी मटेरियल, इपॉक्सी रेझिन. कारण आपल्याला काय, दोन वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल अटॅच करायचे होते एकमेकांना, पहिले येतो काँक्रीट आणि दुसरे येतो स्टीलचा रॉड होता, सर्क्युलर रॉड. हे दोन मटेरियल आपल्याला काय करायचे, एकमेकांना चिकटवायचे होते, बरोबर. त्यासाठी आपण एक ॲडेझिव्ह मटेरियल यूज केलं होतं पुल आउट टेस्टमध्ये. कोणतं मटेरियल होतं ते, इपॉक्सी रेझिन मटेरियल. मग यालाच काय म्हटलं जातं, हे काय आहे, ॲडेझिव्ह मटेरियल आहे, ठीक आहे. मग अशाच प्रकारचे वेगवेगळे मटेरियल, मग तुमचं टिंबर असेल, सिरॅमिक असेल, ग्लास असेल, कारण आपलं जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये नुसतं काँक्रीटचंच बनलेली नसते बिल्डिंग, तर बिल्डिंगचं रिपेअर मटेरियल, रिपेअर आणि मेंटेनन्स ठेवण्यासाठी वेगवेगळे पण मटेरियल यूज केले जातात. टिंबरचं पण फर्निचर असू शकतं बिल्डिंगमध्ये, बरोबर. टिंबरचं काही स्ट्रक्चर असू शकतं, ग्लासचं असतं स्ट्रक्चर आपल्या बिल्डिंग्समध्ये, ग्लास असेल, सिरॅमिकचं असतील, सिरॅमिकच्या टाईल्स किंवा आपल्या जे किचनमध्ये आपण टाईल्स वापरतो ते सिरॅमिक्सच्या पण असतात. मग अशा वेगवेगळे जे मटेरियल आपण बिल्डिंगमध्ये वापरतो आहेत त्या वेगवेगळ्या टाईपचे बिल्डिंगचे मटेरियल्स रिपेअर करण्यासाठी वेगवेगळ्या ॲडेझिव्ह यूज केले जातात. मग ते ॲडेझिव्ह कोणते आहेत आपण बघूया. पहिले येतं ॲडेझिव्ह सिमेंटिशियस. ॲडेझिव्ह म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सिमेंट आणि सिंथेटिक रेझिन असतं, सिमेंट विथ सिंथेटिक रेझिन. आणि हे मटेरियल टाईलला चिकटवण्यासाठी, फरशे चिकटवण्यासाठी काय, कोणतं मटेरियल यूज केलं जातं, मग हे कोणतं ॲडेझिव्ह मटेरियल वापरलं जातं, सिमेंटिशियस मटेरियल म्हणजेच सिमेंट विथ सिंथेटिक रेझिन. त्याच्यामध्ये ग्लू आणि सिमेंट हे दोन असतात, ठीक आहे. पुढचं येतं ॲक्रेलिक. आता हे ॲक्रेलिक टाईपचं मटेरियल आहे बघा, जे रूम टेम्परेचरला आपण अप्लाय करू शकतो आणि कॉमनली यूज केलं जातं हे मटेरियल. मग त्याच्यामध्ये कोणकोणते अवेलेबल आहेत बघा मार्केटमध्ये,
एन ब्युटेल मिथाक्रिलेट, त्याला एन बी ई एम ए म्हणतात, आयसोब्युटेल मिथाल. मग ॲक्रिलिक मटेरियल्स कोणते आहेत बघा, ॲक्रिलिक मटेरियल्स आहेत मग जे कॉमनली यूज होतात आणि आपण रूम टेम्परेचरला सुद्धा हे ॲक्रिलिक ॲडेझिव्ह मटेरियल आपण अप्लाय करू शकतो. मग त्यामध्ये येतं एन ब्युटेल मिथाक्रिलेट, याला एन बी एम ए म्हणतात, आयसोब्युटेल मिथाक्रिलेट ज्याला आय बी एम ए म्हणतात, सायक्लोहेक्झिल मिथाक्रिलेट सी एच एम ए, टू हायड्रॉक्झिल इथिल मिथाक्रिलेट अँड टू इथिल हेक्झाइल मिथाक्रिलेट. बघा प्रत्येक याच्यामध्ये ॲक्रिलेट हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे काय कोणतं टाईप ऑफ अडेझिव्ह मटेरियल आहे, ॲक्रिलिक टाईप ऑफ अडेझिव्ह मटेरियल आहे. यातलं कोणतंही तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं जाऊ शकतं, विच टाईप ऑफ ॲक्रिलिक मटेरियल इज यूज्ड ॲज अ ॲडेझिव्ह मटेरियल, मग यातले तुम्हाला करेक्ट ऑप्शन ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, पुढचं येतं इपॉक्सीज. इपॉक्सीसुद्धा यूज केलं जातं. इपॉक्सी सगळ्यात गुड मटेरियल आहे, बेस्ट अडेझिव्ह आहे, हाय बॉन्डिंग स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं आणि त्याचं ड्राय झाल्यानंतर, कारण बघा हे तिन्ही ॲडेझिव्ह मटेरियल हे ग्लू फॉर्ममध्ये असतात, म्हणजे थोडे लिक्विड फॉर्ममध्ये असतात, त्याची विस्कोसिटी लिक्विड टाईप असते आणि जेव्हा ड्राय होते मग तेव्हा ते सॉलिड फॉर्ममध्ये होतात. ड्राय झाल्यानंतर मग एक श्रिंकेज होतं, जसं आपलं कोणतंही मटेरियल बघा त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल आणि ते मॉइश्चर उडून गेल्यानंतर काय होतं, जसजसं मॉइश्चर उडून जाईल तसं तसं त्यांच्यामध्ये श्रिंकेज होतं, म्हणजे आकुंचन पावतात ते मटेरियल. तसं इपॉक्सी मटेरियल जे आहे त्याचं श्रिंकेज फार कमी आहे, कारण जर ज्या मटेरियलचं श्रिंकेज जास्त आहे त्या मटेरियलमध्ये क्रॅक्स जास्त डेव्हलप होतात, त्यामुळं इपॉक्सी हे चांगलं मटेरियल आहे कारण त्याच्यामध्ये श्रिंकेज कमी होतं, त्यामुळं क्रॅक्स जास्त डेव्हलप होत नाही इपॉक्सी मटेरियलमुळे. ठीक आहे, आपण याचं फक्त एक आहे की याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे बाकीच्या सिस्टीमपेक्षा. त्याचं एक्झाम्पल बघा, डायग्लिसिडील इथर ऑफ बिसफिनॉल ए ॲज अ रेझिन अँड पॉलीअमाइड ॲज अ हार्डनर, हे दोन ॲड करून इपॉक्सी मटेरियल तयार होतं. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी बघा स्लाईड नंबर 6, ह्या ठिकाणी तिघांचं जे काय आहे प्रॉपर्टीज आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स मेन्शन केलेत. तर सगळ्यात पहिलं इपॉक्सी, इपॉक्सी मटेरियल जे आहे त्याची सर्फेस ॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि त्याचं वेटिंग प्रॉपर्टीज चांगली, गुड वेटिंग प्रॉपर्टीज. पुढे येतं फॉर व्हरायटी ऑफ सबस्ट्रेट्स, वेगवेगळ्या सबस्ट्रेटसाठी आपण यूज करू शकतो. आता सबस्ट्रेट म्हणजे काय, की ज्या मटेरियलसाठी आपल्याला चिकटवायचं असेल, ज्या मटेरियलवरती आपल्याला चिकटवायचं आहे त्या मटेरियलला म्हटलं जातं सबस्ट्रेट. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला फरशी भिंतीला चिकटवायची आहे, मग भिंत काय झाली, सबस्ट्रेट झाली. बरोबर, टाईल्स आपल्याला जर चिकटवायचे आहेत भिंतीवरती सर्फेसवरती, मग ही काय झाली, सबस्ट्रेट झाली भिंत. ठीक आहे, मग अशा वेगवेगळ्या टाईपचे सबस्ट्रेटसाठी आपण काय करू शकतो, इपॉक्सी मटेरियल वापरू शकतो. याची क्युअर कोएझिस्टन्स जास्त आहे. क्युअर कोएझिस्टन्स म्हणजे जेव्हा आपण सपोज आता ही टाईल्स आहे त्याच्यावरती आपण भिंत आहे त्याच्यावरती आपण चिकटवले, याला क्युरिंग पण करणं गरजेचं आहे. सपोज कॉन्क्रीट सर्फेस आहे, कॉन्क्रीट सर्फेसवरती आपण अनदर कॉन्क्रीट सर्फेस अटॅच केला आहे, मग त्याला क्युरिंग करणं गरजेचं पडतं. मग क्युरिंग केल्यानंतर काय होतं, त्याची जी ह्या दोघांमध्ये जे कोहेजन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन कारण वेगवेगळे मटेरियल आहेत, दोघांचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन असतील, तर त्या दोघांमधले जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय होत जातं, हळूहळू वाढत जातं, ज्याला आपण म्हणतो कोहेजन. मग ही जी कोहेजिव स्ट्रेंथ आहे ती काय होते, वाढते क्युरिंग केल्यामुळे. याचं श्रिंकेज कमी असतं, मिनिमम श्रिंकेज. लो क्रीप आणि सुपियर स्ट्रेंथ रिटेन्शन अंडर सस्टेन लोड. लो क्रीप म्हणजे काय, आता बघा आपण पुल आउट टेस्टमध्ये स्टडी केलं होतं, पुल आउट टेस्टमध्ये काय करतो आपण, कॉन्क्रीट मेंबरला स्टील रॉड अटॅच करतो आणि मग काय करतो, त्याला टेन्साईल लोड अप्लाय करतो त्या पुल आउट टेस्टमध्ये. बरोबर, मग जेव्हा त्या मेंबरवरती टेन्शन येतं तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतात. बरोबर, आणि मग तो सर्फेस मेंबर काय होतो, निघून येतो. मग असंच ज्या ठिकाणी आपण रिपेअर केलेला आहे, रिपेअर केल्यानंतर जर त्याच्यावरती जे काही फोर्सेस किंवा टेन्सेस स्ट्रेसेस ॲक्ट होतील त्याच्यामुळे जे हळूहळू जे काही क्रॅक्स हळूहळू डेव्हलप होतील त्याला आपण म्हणतो क्रीप. बरोबर, जे स्मॉल क्रॅक्स जे लॉंग टाईममध्ये हळूहळू डेव्हलप होत चालतात त्यांना म्हटलं जातं क्रिप्स. मग ह्या इपॉक्सी मटेरियलमुळे क्रिप्सचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, लक्षात असं द्या, म्हणजे जास्त क्रिप्स डेव्हलप होत नाही
एवढी त्याची स्ट्रेंथ जास्त असते. पुढं इरेग्युलर बॉन्ड लाईनसाठी किंवा थिक बॉन्ड लाईनसाठी आपण यूज करू शकतो इपॉक्सी मटेरियल. म्हणजे एखादं सरफेस जर एकदम स्ट्रेट आहे त्याच्यासाठी आपण इपॉक्सी मटेरियल काय करू शकतो, यूज करू शकतो. पण जर इरेग्युलर जर मटेरियल असेल आणि त्याच्यावरती जर आपल्याला एखादं वेगळं मटेरियल अटॅच करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, इरेग्युलर सरफेस जर असेल, बॉन्डिंग लाईन, ही झाली बॉन्डिंग लाईन, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता इपॉक्सी मटेरियल प्रॉपरली. मग हिची जी बॉन्डिंग स्ट्रेंथ आहे इपॉक्सी मटेरियलची तर ती किती येते, 2500 ते 3000 psi एवढी बॉन्डिंग स्ट्रेंथ आहे. एन्व्हायरमेंटल रेझिस्टन्स आहे चांगल्या प्रकारे, म्हणजे एन्व्हायरमेंटचा परिणाम त्या इपॉक्सी मटेरियलवरती होत नाही. ठीक आहे, मग कोणकोणते मटेरियल म्हणजे कोणकोणते सबस्ट्रेट आपण जॉईन करू शकतो इपॉक्सीच्या मदतीने, फायबर ग्लास असेल, स्टोन असेल, मेटल असेल, सिरॅमिक असेल, प्लास्टिक असेल, कॉन्क्रीट असेल, असं कोणत्याही टाईपचं मटेरियल तुम्ही काय करू शकता, इपॉक्सी मटेरियलने अटॅच करू शकता किंवा जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि महत्त्वाचं शेवटची त्याची प्रॉपर्टी काय आहे इपॉक्सीची, ते नॉन वोलाटाईल आहे, म्हणजे ते उडून जात नाही. ओके, लिक्विड फॉर्ममध्ये असलं तरी ते जसं पेट्रोल उडून जातं तसं इपॉक्सी मटेरियल उडून जात नाही, हे एक त्याची प्रॉपर्टी. पुढं येतं ॲक्रेलिक मटेरियल. ॲक्रेलिक ॲडेझिव्ह जे आहे ते स्ट्रक्चरल जॉईंटसाठी सुटेबल आहे. स्ट्रक्चरल जॉईंट म्हणजे सपोज हा बीम आणि कॉलम ह्या ठिकाणी जॉईंट होईल ह्या दोघांचा, त्या ठिकाणी आपल्याला काय करू शकतो आपण ॲक्रेलिक मटेरियल यूज करू शकतो. ज्या ठिकाणी दोन स्ट्रक्चरल मेंबर एकत्र येतात तो जो जॉईंट आहे स्ट्रक्चरल जॉईंट, त्या ठिकाणी आपण हे ॲक्रेलिक मटेरियल यूज करू शकतो. जे गॅप 5 mm थिकनेसचे आहेत बरोबर आणि जे 10 ते 60 मिनिटांमध्ये आपण भरून काढू शकतो, असे गॅप भरण्यासाठी आपण ॲक्रेलिक मटेरियल यूज करू शकतो बरोबर. दुसरी त्याची प्रॉपर्टी अशी आहे की ते इनफ्लेमेबल आहे, म्हणजे ते आग पकडत नाही. काही काही मटेरियल जे असतात जेव्हा आगीच्या संपर्कात येतात, हीटच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांना ते काय करतात, लगेच आग धरतात. तर मग हे इनफ्लेमेबल आहे. ठीक आहे, त्याची स्ट्रेंथसुद्धा इपॉक्सी एवढीच आहे, 2500 ते 3000 psi बॉन्डिंग स्ट्रेंथ. सरफेस प्रिपेअर करायला जास्त तयारी करावी लागत नाही ॲक्रेलिकसाठी. आता सरफेस प्रिपेरेशन करण्यासाठी म्हणजे काय, सरफेस प्रिपेअर करण्यासाठी म्हणजे सपोज एखादं सरफेस आहे त्याच्यावरती आपल्याला दुसरं मटेरियल अटॅच करायचं आहे. सपोज हा कॉन्क्रीट सरफेस आहे बरोबर, इथलं कॉन्क्रीट निघालेलं आहे आणि आपल्याला नवीन कॉन्क्रीट तिथं भरून काढायचं आहे, भरायचं आहे. मग हे न्यू कॉन्क्रीट आणि हे ओल्ड कॉन्क्रीट ह्या दोघांमध्ये प्रॉपर बॉन्डिंग राहिली पाहिजे, त्यामुळं आपण काय करणार, ओल्ड कॉन्क्रीटचं हे बघा ही जी बॉन्डिंग लाईन आहे म्हणजे सरफेस आहे जिथं आपल्याला अटॅच करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, त्या ठिकाणी आपण हे ॲडेझिव्ह मटेरियल स्प्रे करणार किंवा लावणार ब्रशच्या साह्याने. मग इथं जेव्हा आपण ते मटेरियल अप्लाय करणार आहे नवीन कॉन्क्रीट, तर ते अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला तो सरफेस प्रिपेअर करावा लागतो. म्हणजे त्याच्यावरती जर डस्ट पार्टिकल असतील, काही लूज मटेरियल असेल तर ते सगळं रिमूव्ह करावं लागतं, स्मूथ करावा लागतो काही की सरफेस बरोबर. त्याच्यानंतर मग प्रॉपरली वेट करावा लागतो, म्हणजे ओला करावा लागतो सरफेस, आणि ओला केल्यानंतर थोडीशी क्युअरिंग केल्यानंतर मग हा नवीन कॉन्क्रीट काय केलं जातो याच्यावरती, हां नाही ॲडेझिव्ह मटेरियल मग अप्लाय करून मग तो न्यू कॉन्क्रीट काय करतो आपण याच्यामध्ये भरून घेतो. मग अशा पद्धतीची जी सरफेस प्रिपरेशन आहे, तर हे ॲक्रेलिक मटेरियलसाठी कमी सरफेस प्रिपरेशन ॲज कम्पेअर टू इपॉक्सी. इपॉक्सीसाठी जास्त सरफेस प्रिपरेशनची गरज पडते. आणि दुसरी गोष्ट, आपण रूम टेम्परेचरला क्युअर करू शकतो ॲक्रेलिक. ठीक आहे, त्याला टेम्परेचरची गरज पडत नाही क्युअरिंगसाठी. युरेथेन पुढचं मटेरियल, याची स्ट्रॉंग बॉन्डिंग असते, सगळ्यात जास्त बॉन्डिंग युरेथेन मटेरियल प्रोव्हाइड करतं. ड्युरेबल असतं, फ्लेक्झिबल असतं, इम्पॅक्ट रेझिस्टन्स चांगला आहे त्याचा. इम्पॅक्ट रेझिस्टन्स म्हणजे काय, अशा मटेरियलसाठी आपण यूज करू शकतो जे मटेरियल सारखं इम्पॅक्ट फोर्सेसला किंवा इम्पॅक्ट लोडच्या सान्निध्यात आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं मिरची कांडप, मिरची कांडपचं मशीन सगळ्यांना सगळ्यांनी बघितलं असेल. त्यामध्ये काय होतं, एक जो आपण म्हणू शकतो एक स्टील रॉड आहे, तो काय होतो फ्रिक्वेंटली टायमिंगला वरतून खाली आदळत असतो, सारखा टायमिंगमध्ये आदळत असतो खाली. मग तो आदळतो आहे वरतून खाली पडतो आहे सारखा. मग ते काय लोड इम्पॅक्ट, तो कोणता लोड ॲक्ट करतो तो खालच्या सर्फेसवरती, इम्पॅक्ट लोड, त्याला म्हटलं जातं इम्पॅक्ट लोड. सडनली तो काय होत असतो, फॉल होतो खाली, उचलला जातो फॉल होतो, उचलला जातो खाली येतो.
ह्या टाईपचा लोड कोणता आहे, इम्पॅक्ट लोड आहे. मग अशा टाईपच्या इम्पॅक्ट लोडसाठी किंवा त्या ज्या ठिकाणी जो मेंबर आपला अशा इम्पॅक्ट लोडला एक्सपोज आहे किंवा संपर्कामध्ये आहे, त्या मेंबरला आपल्याला रिपेअर करायचं असेल तर मग आपण युरेथेन मटेरियल यूज करू शकतो, कारण तो इम्पॅक्ट रेझिस्टन्स आहे. कोणकोणत्या मग टाईप ऑफ सबस्ट्रेटसाठी आपण यूज करू शकतो युरेथेन? तुमचं ग्लास असेल त्याच्यासाठी तुम्ही युरेथेन यूज करू शकता, ग्लास चिकटवण्यासाठी ॲडेझिव्ह मटेरियल म्हणून. प्लास्टिकसाठी ॲडेझिव्ह मटेरियल म्हणून तुम्ही युरेथेन वापरू शकता, वूडसाठी, काँक्रीटसाठी. ठीक आहे, त्याची बॉन्डिंग स्ट्रेंथ एपॉक्सी आणि ॲक्रिलिकपेक्षा जास्त आहे, 3400 SI. फ्लेक्झिबल आणि ओडरलेस आहे, याला वास नाही आहे युरेथेनला. ठीक आहे, तसं इपॉक्सी आणि ॲक्रिलिकला जसं पेंटचा जसं स्मेल येतो तशा पद्धतीचा वेगळा एक स्मेल इपॉक्सी आणि ॲक्रिलिकला असतो, तसं युरेथेनला ओडर नाही आहे, वास नाही. ठीक आहे, ह्या त्याच्या स्पेसिफिकेशन झाल्यात, प्रॉपर्टीज. यातलं कोणत्याही स्पेसिफिकेशनवरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो, कोणत्याही प्रॉपर्टीजवरती. त्यामुळं प्रत्येक मटेरियलची प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करूया नेक्स्ट टाईप ऑफ मटेरियल जे रिपेअरसाठी यूज केलं गेलं जाऊ शकतं, रिपेअर मॉर्टर. कोणकोणत्या प्रकारचे मॉर्टर्स यूज केले जातात रिपेअरिंगसाठी ते आपण पुढे स्टडी करणार आहोत. नंतर वॉटरप्रूफिंग मेथड्स कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न किंवा रिसेंट वॉटरप्रूफिंग मेथड्स. ठीक आहे, तर वन बाय वन नेक्स्ट लेक्चरला आपण हे स्टडी करणार आहोत. ठीक आहे, ज्यांनी व्हिडिओ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. हे तुमचे जे काही वेगवेगळे मित्र असतील जे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये स्टडी करत असतील डिप्लोमाचे, बरोबर, त्यांना तुम्ही हे व्हिडिओज जे लेक्चर व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, जर का तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुमची जी अटेंडन्स आहे ती महत्त्वाची, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, थँक्यू.